जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे नूतन अध्यक्ष संजय पाटील व त्यांच्या कार्यकारिणीचा अधिकार ग्रहण समारंभ शुक्रवारी गॅलेक्सी हॉल टिळकवाडी येथे झाला. प्रारंभी देशरक्षण करताना सीमेवर हौतात्म्य पत्करलेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर जायंट्सची प्रार्थना झाली. विभागीय संचालक मदन बामणे यांनी सर्वांचे स्वागत केले, तसेच जायंट्स ग्रुपच्या कार्याचा आढावा घेतला. यानंतर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते उद्योजक सतीश तेंडुलकर व विजय पाटील यांनी उपस्थितांसमोर आपले विचार मांडले. माझे मित्र संजय पाटील, आज त्यांचा इन्स्टॉलेशन सेरेमनी आहे. त्यांचा कार्यकाळ नक्कीच चांगला जाणार यात ही मात्र शंका नाही, कारण जायंट्स ग्रुप ही एक अशी संस्था आहे की ज्याला रूल बुकची गरज नाही. कुठे अन्याय होत असेल तर तुम्ही लोक धावून जाता, हे मी बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. गरजूंना मदत करता म्हणून लोकांना तुम्ही आपलेसे वाटता. बऱ्याचशा सामाजिक संस्था आहेत, क्लब्स आहेत, ज्या एका रूल बुक प्रमाणे जातात, पण तुम्ही बियॉन्ड दॅट लोकांच्या जवळ जाता. एकूणच बाकीचे मला थोडं फॉर द क्लासेस असे वाटतात, पण जायंट्स ग्रुप ही संस्था अशी आहे जी मासिससाठी आहे, त्यामुळे लोकांना ती भावते. जायंट्स ही संस्था भारतीय संस्था असल्यामुळे माझ्या मताप्रमाणे हे एक वेगळं स्वरूप स्थान आहे. मी गेल्या 20 वर्षांमागे सहकार्याच्या सोबत शांताई वृद्धाश्रमाची स्थापना केली आणि आमचे सहकारी मित्रमंडळी आश्रम चालवत असताना कोणतेही सरकारी सहाय्य न घेता आम्ही आश्रम चालवत होतो. ही माहिती जायंट्सचे अध्यक्ष स्वर्गीय सुदर्शन चौगुले, ते माझे मित्र होते, यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक सांस्कृतिक क्रीडा या क्षेत्रात कार्य करत असताना त्यांनी शांताई वृद्धाश्रमाला भेट देऊन त्यांनी वृद्धांच्या मनोरंजनासाठी पोर्टेबल टी व्ही देऊन सहकार्य केले होते. ती आमच्या आश्रमला पहिली देणगी होती. त्यानंतर जे जे जायंट्सचे अध्यक्ष झाले त्या सर्वांनी शांताईला आपलंसं मानलं आणि सहकार्य करत आले आहे. त्याबद्दल शांताई उपक्रमाच्या अध्यक्ष नात्याने मला खूप धन्यवाद. यानंतर जायंट्स फेडरेशनचे अध्यक्ष अनंत जांगळे यांच्या हस्ते सदस्य संचालक व नूतन अध्यक्ष संजय पाटील व त्यांच्या कार्यकारिणीला अधिकार प्रदान करण्यात आले. अनंत जांगळे यांनी त्यांना अधिकार सूत्रे देऊन कर्तव्य सांगितले. नूतन सदस्य अनंत कुलकर्णी, सुरेश पिसे, प्रकाश कुलकर्णी, महेश रेडेकर यांना मोहन कारेकर यांनी सदस्यत्व प्रदान केले. अनंत जांगळे यांनी त्यांना शपथ देवविली. माझे अध्यक्ष सुनील भोसले साहेब हे आता नवनिर्वाचित अध्यक्षांना जाहीर करून देताना आपल्या जबाबदारीची जाहीर करून देत आहेत या पुढील वर्षांसाठी. Pledge and affirm allegiance to the memorandum and articles of association and prayer of the Joint Medical Foundation. I commit myself, Jaipur General University, as my guide, I shall carry out my actions with nobility and truth. I shall do service as president. I pledge my allegiance to the memorandum
memorandum and articles of association and prayer of the joint signature. नूतन अध्यक्ष संजय पाटील यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर समाजाभिमुख उपक्रम राबवून जायंट्सचा लौकिक कायम ठेवण्याची ग्वाही दिली. जायंट्स मेन हा ग्रुप गेली 34 वर्ष या बेळगावमध्ये कार्यरत आहे. मी गेली 30 वर्ष या समाजकार्यामध्ये असतो. मी बरेच वेळा एक 2-3 वेळा डायरेक्टर झालो, 2 वेळा उपाध्यक्ष झालो. माझं हे कार्य बघून माझे अध्यक्ष यांनी माझी अध्यक्ष म्हणून निवड केली. 2019 गोवा कन्व्हेन्शनमध्ये झालेल्या आमच्या ग्रुपमध्ये आपल्या ग्रुपला एक गौरव पुरस्कार देण्यात आला. मी तुमच्या सहकाराने याविषयी सुद्धा पद्धतीने काम करून उत्कृष्ट ग्रुप मिळावा याचा प्रयत्न करेन. गेली काही वर्ष आपल्या या ग्रुपसाठी जे जायंट पॉवर होण्यासाठी जे स्वप्न होतं ते आपले मित्र माजी अध्यक्ष सुनील भोसले यांनी आपल्या कार्यालयामध्ये पूर्ण केलेले आहे. याच्यामध्ये उर्वरित काम उरलेलं आहे ते लवकर पूर्ण करून मी माझ्यासाठी प्रयत्न करेन. तसेच संचालक टीम आणि ग्रुपमधील ज्येष्ठ व्यक्ती आणि सदस्यांच्या कार्याने वर्षभरामध्ये सामाजिक कार्य अग्रेसर करेन अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो. सूत्र संचालन पुंडलिक पावशे यांनी केले तर विजय बसनूर यांनी आभार मानले. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.